मुलांच्या घरी आणि मुलांना कधीही कोठेही डिजिटल कंटेंट ऍक्सेस करता यावा या प्रयत्नाने मी अनेक गोष्टी ट्राय करत होतो की कसं मुलांपर्यंत त्यांच्या घरापर्यंत शिकवणं घेऊन जाता येईल. यासाठी मग मला सहज एका दुकानामध्ये मी गेलो असताना तिथं मला त्या दुकानदाराने तो कोड स्कॅन केलेला मी तो पाहिला आणि मग माझ्या मनात ती उत्सुकता जागृत झाली की हे कशा पद्धतीनं होतं. आणि मग मी असा एक कोड माझ्या मुलांसाठी तयार करून बघितला. आणि या क्यू आर कोडमध्ये त्या पाठाचा आशय डिजिटल स्वरूपामध्ये साठवला. म्हणजे जर तो धडा असेल तर त्याचा व्हिडिओ फॉर्मॅट, कविता असेल तर ती ऑडिओ फॉर्मॅटमध्ये मुलांना मोबाईलवरती अगदी सहजरित्या ऐकायला मिळते. या शाळेतल्या या प्रयोगाची दखल मायक्रोसॉफ्टने या जगप्रसिद्ध कंपनीने घेतली आणि त्यांनी या प्रयोगाला जगातल्या 300 इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्समध्ये स्थान दिलं की जो प्रोजेक्ट मी आता जगभरातल्या 11 देशातील शाळांसोबत आम्ही अशी पुस्तकं तयार करत आहोत. महाराष्ट्र शासनाने देखील आमच्या या प्रयोगाची दखल घेऊन बालभारतीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या इयत्तांची पुस्तकं देखील आता क्यू आर कोडेड फॉर्मॅटमध्ये बनवलेली आहेत. अर्थात याच्यानंतरच आम्ही इथं थांबलो नाही तर मुलांच्या शैक्षणिक जाणीवा अधिक समृद्ध करण्यासाठी म्हणून मी व्हर्च्युअल फील्ड ट्रिप या प्रोजेक्टची सुरुवात केली ज्याच्या मदतीनं आम्ही अनेक देशातील मुलांशी संवाद साधतो. आज आमच्या मुलांना इतर देशातील मुलांशी इंग्रजीतून संवाद साधताना कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. How to say in Vietnamese? To in khwea. To in khwea. To in khwea. Are we right? Okay, good. आज आम्ही शाळेत व्हिएतनाम या देशाशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांचं बोलणं, त्यांची भाषा, त्यांचं इंग्रजी बोलणं हे आम्ही शिकलो. आज आम्ही मोबाईलवर कोड स्कॅन केला, त्यावरील आम्ही पुस्तकातील धडा शिकलो आणि आम्ही आणखी एक कविताही पाहिली. सरकारी शाळा म्हटलं की त्या शाळांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा काहीसा नकारात्मक आहे. पण आज राज्यभरातल्या किंवा देशभरातल्या अनेक सरकारी शाळा आणि तिथले शिक्षक जे ओतून काम करत आहेत अशा शिक्षकांना समाजाने साथ द्यायला हवी. आणि शिक्षकांनी देखील काळाची पावलं ओळखून तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण द्यायला सुरुवात करायला हवी.